नमस्कार, मी विभा, विभास किचन मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। सध्या नवनवीन प्रकारचे मोदक बनत आहेत आणि पारंपरिक पद्धतीचे उकडीचे आणि तळणीतले मोदक खाऊनही कंटाळा आलेला असतो, तर नवीन काहीतरी हवं असतं, तर अशाच नवीन प्रकारचे मोदक आज आपण पाहणार आहोत। चला तर मग नवीन प्रकारचे मोदक आपण बनवायला घेऊयात। यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात। यासाठी मी इथे 200 ग्रॅम साजूक तूप घेतलेले आहे। तूप आता इथे छान मेल्ट होऊन द्यायचं आहे। तूप आता इथे छान मेल्ट झालेलं आहे आणि यामध्ये मी 250 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे। बेसन आता इथे खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। या पीठामधून जोपर्यंत तूप रिलीज होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। याला मात्र फार वेळ लागतो, पण खायलाही तेवढं टेस्टी रुचकर लागतात हे मोदक। इथे पीठ पहा कसे पातळ होत आलेले आहे। जोपर्यंत या पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला एक खमंग भाजून घ्यायचा आहे। इथे पहा पिठाचा कलर बघा, इथे चेंज झालेला आहे। पीठ आता आपल्या इथे छान भाजून झालेले आहे आणि या स्टेजला आता सुखे खोबरे आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे। हे डेसिकेटेड कोकोनट आहे। हे मी 100 ग्रॅम इथे घेतलेलं आहे आणि हे मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे। इथे कलर पहा चेंज झालेला आहे ऑलमोस्ट। आता इथे सुके खोबरेसुद्धा भाजून झालेले आहे आणि आता हे मिश्रण गॅसवरून उतरून थंड करायस ठेवायचं आहे। एकीकडे हलवायचं पण आहे आणि एकीकडे आपण आता पाक करून घेऊया। पाक म्हणजे पूर्ण आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे। तर इथे गुलाबजामचा जसं आपण चिपचिप असा पाक करतो ना, तर त्या टाईपच आपल्याला इथे पाक करायचा आहे। आता इथे साखर पूर्णपणे आपण विरघळून घेऊया। इथे पाक आता आपला रेडी आहे। गॅस इथे बंद करायचा आहे आणि आता हा पाक आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचा आहे आणि पीठ पूर्ण इथे घट्ट होईपर्यंत, म्हणजे पूर्ण कढई जोपर्यंत हा गोळा सोडत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी कलरचा वापर केलेला नाही आहे, तर इथे मी केशरचा वापर केलेला आहे। केशर मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि तेच आता यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर। छान आता एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आणि हे मिश्रण जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। इथे मिश्रणाने पहा कढई सोडलेली आहे। ऑलमोस्ट आता याचा गोळा तयार झालेला आहे। गॅस आता इथे बंद करायचा आहे। हे मिश्रण आता ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आता इथे ऑलमोस्ट छान थंड झालेलं आहे आणि आता मोदक साच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स लावून मोदक आपण काढून घेऊयात। आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स लावू शकता। मी इथे पिस्ते वापरलेले आहेत। अगदी आतपर्यंत दाबून असं मिश्रण आतपर्यंत घालायचं आहे। हे पहा हे मस्तच आलेलं आहे मोदक। इथे छानच झालं आहे आणि आता अशाच पद्धतीने मी राहिलेले मोदक करून घेणार आहे। तयार आहेत पाकातले बेसन नारळ मोदक। तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि विभास किचन मराठीला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।